बिल्डिंग मध्ये काही मुलं आतमध्ये गप्पा मारत बसले ही माहिती मिळाली होती. तर संचारबंदीचं नियमाचं उल्लंघन करून ते एकत्र आले होते. बरं, त्या माहितीच्या अनुषंगाने आपण तिथे जाऊन ताब्यात घेतलेला असेल ती कायदेशीर कारवाई करत. म्हणजे प्रायव्हेट घरामध्ये जरी लोक एकत्र, यांच्यापैकी एखादं घर आहे त्या घरामध्ये त्या घराचा वापर शकतो कोणी करत नाही. बरं, तर त्या घरामध्ये सर्व एकत्र जाऊन बसले होते. बरं, एकत्र जाण्यालाच मनाई आहे तरी ते एकत्र आलेलं आढळून आलेलं. म्हणजे एखाद्या घरामध्ये जरी एकत्र बसले तरी तो गुन्हाच आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, वेगवेगळ्या घरातील आहे, एकाच कुटुंबातील सदस्य नाही. बर बर, वेगवेगळा वेगवेगळा त्यांचं घर आहे, राहायला वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. बर, आणि लॉकडाऊन चालू असूनही बरोबर ते घरातून बाहेर पडून ते एका ठिकाणी एकत्रित आलेले. बरं, नेमके काय करत होते ते ही सगळी मुलं, काय माहिती आपलं? एका ठिकाणी आम्हाला सगळं ते गप्पा मारताना तरी मिळून आले. बरं, म्हणजे पुढील तपास तुम्हाला तपास काय निष्पन्न होईल त्यानुसार. ठीक आहे, धन्यवाद.